नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस इयत्ता सातवी विषय भूगोल या विषयाची वीस गुणांची पूर्व चाचणी अभ्यासणार आहोत प्रथमता सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेचे वाचन करायचे आहे प्रश्न पहिला खालील चित्रांचे निरीक्षण करून त्याबद्दल प्रत्येकी थोडक्यात माहिती लिहा गुण सहा अ उत्तर हे चित्र जीवाश्म आहे गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात यांना जीवाश्म म्हणतात जीवाश्मांच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या त्या काळातील सजीवसृष्टी बाबतची माहिती मिळते आ उत्तर हे चित्र सौर ऊर्जा निर्मिती करण्यासाठीचे साधन आहे सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळालेली ऊर्जा सूर्य हा पृथ्वीवरील प्रमुख नैसर्गिक ऊर्जा स्रोत आहे सौर ऊर्जा घेण्यासाठी घरात कुठल्याही प्रकारचे मीटर बसवावे लागत नाहीत मोठ्या प्रमाणात सूर्याची ऊर्जा उपलब्ध असून त्याचा आपण जर उपयोग करू शकलो तर निसर्गातील झाडांची तोड थांबू शकेल त्यामुळे पर्यावरण रासाला आळा बसेल सौर ऊर्जा हे अक्षय ऊर्जाचा एक मोलाचा स्रोत आहे ई उत्तर हे चित्र जागतिक जलसाठा व उपलब्धता याचे आहे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे यापैकी काही पाणी वापरण्यायोग्य आहे बरेचसे पाणी खारट आहे वापरण्यायोग्य पाण्यापैकी अत्यल्प म्हणजेच झिरो पॉईंट झिरो झिरो तीन टक्के पाणी सर्व सजीव वापरू शकतात तेवढे पाणी देखील सर्वांना पुरेसे आहे प्रश्न दोन पृथ्वीगोल व कागदावरील नकाशातील फरक सांगा गुण चार उत्तर पृथ्वीगोल पृथ्वीगोल हे साधन गोलाकार आहे कागदावरील नकाशा नकाशा हे साधन सपाट आहे पृथ्वीगोल दोन पृथ्वीगोलाच्या आधारे विशिष्ट प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करता येत नाही कागदावरील नकाशा नकाशाच्या आधारे विशिष्ट प्रदेशाचा जसे देश राज्य जिल्हा गाव याचा तपशीलवार अभ्यास करता येतो पृथ्वीगोल तीन पृथ्वीगोलाच्या साह्याने पृथ्वीची एका वेळी एकच बाजू पाहता येते कागदावरील नकाशा नकाशाच्या साह्याने पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र एकाच वेळी पाहता येते पृथ्वीगोल चार पृथ्वीगोल हा त्रिमित असतो कागदावरील नकाशा नकाशे हे द्विमिती असतात प्रश्न तीन आपण आपली विविध कामे करताना अनेक नैसर्गिक संसाधनांचा वापर करत असतो नैसर्गिक संसाधनांचा अधिक अधिक जपून वापर करण्यासाठी तू स्वतःच्या सवयी म्हणजेच कार्यपद्धतीमध्ये कोणकोणते बदल करणार गुण तीन उत्तर एक मी पाण्याचे जतन करेन उदाहरणार्थ दात घासताना कपडे भांडी धुताना अंघोळ करत असताना पाण्याचा नळ चालू ठेवणार नाही दोन मी ऊर्जा जतन करेन उदाहरणार्थ दिवे पंखे व इतर उपकरणे वापर नसताना बंद करेन तीन मी जमिनीचे रक्षण करेन उदाहरणार्थ मोकळ्या जागेत झाडे लावेन झाडे लावल्यामुळे जमिनीची धूप थांबेल हे बदल मी स्वतःच्या सवयी म्हणजेच कार्यपद्धतीमध्ये करेन मी नैसर्गिक संसाधनांचा वापर काटकसरीने गरजेनुसार करेन प्रश्न चौथा जोड्या लावा गुण दोन उत्तर आणखी दोन दिवस पावसाचं सावट ही बातमी हवामानाशी संबंधित आहे दहा जून पर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होणार ही बातमी हवेशी संबंधित आहे प्रश्न पाच खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा गुण पाच सर्व विद्यार्थ्यांनी हा उतारा व्यवस्थितपणे वाचायचा आहे अ वरील उतारा कोणत्या नैसर्गिक संसाधनाशी संबंधित आहे उत्तर वरील उतारा पाणी या नैसर्गिक संसाधनाशी संबंधित आहे आ नदीच्या वागण्यामध्ये काय बदल झाला असे लेखकाला वाटते उत्तर आधी वर्षभर वाहणारी पूर्णा नदी आता वाहते तेव्हा अनियंत्रित पूर असतो नाहीतर कोरडे पात्र हा बदल नदीच्या वागण्यामध्ये झाला आहे असे लेखकाला वाटते ई, उतार्याच्या शेवटी लेखक म्हणतो की नदीने तिचे वागणे बदलविले पाहिजे लेखकाच्या या मताशी तू सहमत आहे का तुझ्या मते कोणी वागणे बदलवणे आवश्यक आहे आणि काय बदल केला जावा उत्तर लेखकाच्या मताशी मी सहमत नाही माझ्या मते माणसाने वागणे बदलविणे आवश्यक आहे माणसाने पर्यावरणाचे संरक्षण करावे झाडे लावावीत नैसर्गिक साधनसंपत्ती पुरली पाहिजे त्यासाठी आपण या साधनसंपत्तीचे जतन केले पाहिजे ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे धन्यवाद